आज कोदरी शिवार माणिक भगवान दराडे प्रगतशील शेतकरी आणि त्यांनी त्यांच्या शेतामध्ये पपई लागवड केलेली आहे। साधारण पपई अशा पद्धतीने दिसत आहे। किती आहे पपई? 65 म्हणजे 65 गुंठ्यामध्ये त्यांनी भरपूर अशी लागवड केलेली आहे आणि तुम्ही बघताच आहात की चांगल्या पद्धतीमध्ये झाडांची हाईट बघत आहात। त्यांनी चांगली निगा राखलेली आहे। कोदरी ईस्टर्नपर्यंत गेलेला, काय म्हणता, त्याच्यातला ईस्टर्न माल गेलेला, आता 20 टन माल त्यांनी आत्तापर्यंत काढलेला आहे दिल्ली मार्केटला घातलेला। बरं, कोदरी तालुका गंगाखेड जिल्हा परभणी कोदरी येथील एक प्रगतशील शेतकरी आहे आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये यांचं गाव आहे आणि त्यांनी म्हणजे तुम्ही काही त्या योजनेतून लाभ घेतला का? ड्रिपचं आणि स्प्रिंकलरचं टाकलेलं आहे। बरं बरं, दुसरं काही मोठा लाभ काही? मोठा लाभ आता घेण्याच्या ह्याच्यात येतो, आता पॉलीहाऊस। बरं, काय करणार पॉलीहाऊसमध्ये तुम्ही? पॉलीहाऊसमध्ये साहेब आता जडबेरा गुलाब अशी। बरं बर, मग तुम्ही पॉली हाऊस केल्यानंतर बाकी अजून काय करणार आहे? पुढे कसं आपल्याला मार्केटिंग जसं योग्य वाटेल ह्या हिशोबानं। बरं, किती क्विंटल माल गेला म्हणला तर पपईचा? 20 टन गेला आता। बरं बरं, किती टन निघण्याची अपेक्षा आहे तुमची? 60 टन 65 टन जागेवर, 60 टन आहे आराम। बरं, आणि आज आता आज उद्या 2 दिवसामध्ये 7-8 टन जाणार आहे, येणार आहे गाडी आता यायला। आज दिनांक 6 तारखेला 6/10/2021 आपण सद्यस्थितीत पपई पाहत आहोत। तर मला विचारायचं की मागे काही पाऊस झाला होता 31 तारखेला 29-30 ला, तर पावसामध्ये काही पपईला काय अडचण आली? पावसामध्ये थोडी अडचण आली, त्याची पिवळं जे पडलं त्या पावसामुळे पडलं, थोडं पाणी वाढलं, पाण्याचं तर केलंय नाला मारून दिला। बरं, आता पाणी कमी होईल ना। बरं, ही सर्व मेहनत तुम्ही एकट्यानेच केली असेल? बरं, कुटुंब परिवार। बरं बरं, नाही ते शक्य होत नाही एकट्याने बी। बरोबर, ठीक आहे। आणि ह्याच्यामध्ये कलिंगड सुद्धा घेतलेले सर, कलिंगड। बरं, कलिंगड एक 2,47,000 रुपयाचा आपण डायरेक्ट मार्केटिंग जागेवर झालेली। बरं 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 बरं, आपण पाहत आहात बऱ्यापैकी पपईचं उत्पन्न घेणारे ही शेतकरी, नक्कीच यांचं नवल करण्यासारखं आहे। आणि हे घरगुती मिरची आणि बऱ्यापैकी टोमॅटो आणि निव्वळ म्हणजे स्वतः ते बाजारामध्ये विक्री करतात आणि त्या पद्धतीनं त्यांनी जिद्दीने पपई लावलेली आहे।